गुड मॉर्निंग स्टुडंट मागील काही तासामध्ये आपण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या पेपरच्या सिलेबसवर आधारित बहुपर्यायी प्रश्नांचा सराव करीत होतो त्यामध्ये आपण परीक्षेमध्ये येणारी बहुपर्यायी प्रश्न कशा स्वरूपाची असतात आणि ती प्रश्न कशा पद्धतीनं सोडवावयाची आणि या प्रश्नांमधून आपल्याला पूर्णच्या पूर्ण गणितासारखे मार्क कसे मिळवता येतील या दृष्टिकोनातून तसेच आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या विषयाच्या अभ्यासक्रमाचं या बहुपर्यायी प्रश्नाच्या माध्यमातून एक रिव्हिजन व्हावं या हेतूने आपण हे बहुपर्यायी प्रश्न अभ्यासत आहोत तर आजचा प्रश्न आपण घेऊया आंतरराष्ट्रीय व्यापारावर लागू करण्यात आलेला कर म्हणजे रिकामी जागा होय प्रश्न पुन्हा एकदा ऐका कारण प्रश्न आपण नीट समजावून घेतला तरच आपल्याला योग्य उत्तर योग्य पर्याय कोणता आहे हे आपल्याला योग्य पर्याय निवडता येतो आणि प्रश्न जर नीट वाचलेला नसेल तर आपल्याला उत्तर माहीत असूनही आपल्याकडून चुकीचं उत्तर अयोग्य उत्तर निवडला जाऊ शकते आणि असं झालं तर आपला या प्रश्नाला मिळणारा जो मार्क आहे जे गुण आहेत ते गुण आपले कमी होतात म्हणून प्रश्न पुन्हा एकदा नीट समजून घ्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर लागू करण्यात आलेला कर म्हणजे रिकामी जागा होय तर आंतरराष्ट्रीय व्यापारावर लागू करण्यात आलेला जो कर आहे तो कर म्हणजे कोणता कर आहे त्याचे चार पर्याय खाली दिलेले आहेत त्या चार पर्यायापैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे आणि हा जर योग्य पर्याय आपण निवडला तर या प्रश्नाला जो परीक्षेमध्ये एक मार्क असतो तो एक संपूर्ण मार्क आपल्याला मिळू शकतो प्राप्त होतो तर आंतरराष्ट्रीय व्यापारावर लागू करण्यात आलेला कर म्हणजे रिकामी जागा होय पहिला पर्याय आहे प्रशुल्क दुसरा पर्याय आहे मूल्यानुसार प्रशुल्क तिसरा पर्याय आहे विशिष्ट प्रशु प्रशुल्क आणि चौथा पर्याय आहे संयुक्त प्रशुल्क तर या चार पर्यायापैकी योग्य पर्याय कोणता आहे तर आंतरराष्ट्रीय व्यापारावर लागू करण्यात आलेला कर म्हणजे रिकामी जागा होय अ पहिला पर्याय आहे अ प्रशुल्क दुसरा पर्याय मूल्यानुसार प्रशुल्क तिसरा पर्याय विशिष्ट प्रशुल्क आणि चौथा संयुक्त प्रशुल्क तर यापैकी पहिला पर्याय अ प्रशुल्क हा पर्याय योग्य आहे कारण आंतरराष्ट्रीय व्यापारावर लागू करण्यात आलेला कर म्हणजे प्रशुल्क होय हे आपण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा सविस्तर अभ्यास करताना अभ्यासलेला आहे म्हणून या प्रश्नाचा योग्य पर्याय योग्य उत्तर आहे अ प्रशुल्क ठीक आहे आता आपण दुसरा प्रश्न घेऊया प्रशुल्काचा संरक्षण परिणाम म्हणजे प्रशुल्कामुळे सरकारच्या उत्पन्नात वाढ होणे व देशी उद्योगाचे रिकामे जागा होणे पुन्हा एकदा प्रश्न आहे का प्रशुल्काचा संरक्षण परिणाम म्हणजे प्रशुल्काचे अनेक परिणाम होतात प्रशुल्काचे आंतरराष्ट्रीय व्यापारावर प्रशुल्क आकारल्यानंतर त्या प्रशुल्काचे अनेक परिणाम होतात तर त्यापैकी या ठिकाणी कोणता परिणाम विचारला ते आपल्याला ओळखायचं आहे तर प्रश्न पुन्हा एकदा नीट लक्षात घ्या प्रशुल्काचा संरक्षण परिणाम म्हणजे म्हणजे आपल्याला या ठिकाणी प्रशुल्क आकारल्यामुळे जे संरक्षण परिणाम होतो तो विचारला आहे तर प्रशुल्काचा संरक्षण परिणाम म्हणजे प्रशुल्कामुळे सरकारच्या उत्पन्नात वाढ होणे व देशी उद्योगाचे रिकामी जागा होणे देशी उद्योगाचे काय होणे तर पर्याय दिलेले आहेत अ संरक्षण ब अवमूल्यन क विनिमय ड वरील सर्व तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय पुन्हा एकदा प्रश्न आपण पाहू प्रशुल्काचा संरक्षण परिणाम म्हणजे प्रशुल्कामुळे सरकारच्या उत्पन्नात वाढ होणे म्हणजे प्रशुल्क आकारल्यामुळे सरकारच्या उत्पन्नामध्ये वाढ होणे व ह्या प्रशु प्रशुल्कामुळे देशी उद्योगाचे संरक्षण होणे याला म्हणतात प्रशुल्काचा संरक्षण परिणाम म्हणून या प्रश्नाचे जे चार पर्याय दिलेले आहेत पहिला पर्याय असंरक्षण दुसरा अवमूल्यन तिसरा विनिमय आणि चौथा वरील सर्व तर प्रशुल्काचा संरक्षण परिणाम म्हणजे देशी उद्योगाचे संरक्षण होणे म्हणून पर्याय असंरक्षण हा पर्याय योग्य आहे दुसरा पर्याय चुकीचा आहे अवमूल्यन तिसरा पर्याय चुकीचा आहे विनिमय आणि चौथा पर्याय सुद्धा चुकीचा आहे वरील सर्व म्हणून योग्य पर्याय आहे असंरक्षण पुढचा प्रश्न एका विशिष्ट कालखंडात एखाद्या देशातील रहिवाशाने इतर देशातील रहिवाशांबरोबर केलेल्या सर्व आर्थिक व्यवहारांच्या ताळेबंदाला रिकामी जागा असे म्हणतात पहा प्रश्न थोडा मोठा आहे नीट लक्षात घ्या एखाद्या विशिष्ट कालखंडात एखाद्या देशातील रहिवाशाने इतर देशातील रहिवाशांबरोबर केलेल्या सर्व आर्थिक व्यवहारांच्या ताळेबंदाला असे म्हणतात तर काय म्हणतात पर्याय दिलेले आहेत अ पहिला पर्याय अ व्यापारशेष दुसरा पर्याय ब व्यवहारशेष तिसरा पर्याय क अंदाजपत्रक आणि चौथा पर्याय ड वरील सर तर योग्य पर्याय कोणता आहे कारण हे एका विशिष्ट कालखंडात एखाद्या देशातील रहिवाशाने इतर देशातील रहिवाशांबरोबर केलेल्या सर्व आर्थिक व्यवहारांचा व्यवहारांच्या ताळेबंदाला रिकामे जागा असे म्हणतात तर आपण व्यवहारतोलाचे दोन प्रकार पाहिले व्यापारशेष आणि व्यवहारशेष बॅलेन्स ऑफ पेमेंटचे दोन प्रकार पाहिले व्यापारशेष आणि व्यवहारशेष तर एका विशिष्ट कालखंडात एखाद्या देशातील रहिवाशाने इतर देशातील रहिवाशाबरोबर केलेल्या सर्व व्यवहारांच्या सर्व आर्थिक व्यवहारांच्या मग त्यामध्ये सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार आले भांडवल विषयक आले वस्तू व सेवाविषयक आले तर त्या ताळेबंदाला काय म्हणतात व्यापारशेष म्हणतात की व्यवहारशेष म्हणतात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ब व्यवहारशेष कारण यामध्ये या, या व्यवहार शेषामध्ये सर्व आर्थिक व्यवहारांचा समावेश होतो म्हणून याला शेष असे शे मानतात तर या प्रश्नाचा योग्य पर्याय योग्य उत्तर आहे व्यवहारशेष पुढचा प्रश्न घेऊया आपण प्रश्न नीट आहे का आंतरराष्ट्रीय व्यापारावर जेव्हा कोणत्याही प्रकारची निर्बंध व कर नसतात तेव्हा त्या व्यापारास रिकामी जागा असे म्हणतात पहा पुन्हा एकदा प्रश्न नीट समजावून घ्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर जेव्हा कोणत्याही प्रकारची निर्बंध व कर नसतात तेव्हा त्या व्यापारास रिकामी जागा असे म्हणतात आता आंतरराष्ट्रीय व्यापारावर जेव्हा कोणत्याही प्रकारचे निर्बंध नसतात किंवा कोणत्याही प्रकारचे कर नसतात तेव्हा त्या व्यापारास काय म्हणतात हे आपण सविस्तर अभ्यासलेलं आहे ते तुम्हाला या ठिकाणी ओळखायचं आहे तर पहिला पर्याय आहे अ नियंत्रित ब पर्याय आहे मुक्त क पर्याय आहे देशांतर्गत आणि ड पर्याय आहे प्रादेशिक तर प्रश्न पुन्हा लक्षात घ्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर जेव्हा कोणत्याही प्रकारचे निर्बंध व कर नसतात तेव्हा त्या व्यापारास रिकामी जागा असे म्हणतात तर त्या व्यापारास मुक्त व्यापार असे म्हणतात जेव्हा आंतरराष्ट्रीय व्यापारावर कोणत्याही प्रकारची बंधने नसतात किंवा निर्बंध नसतात किंवा कोणत्याही प्रकारचे कर आकारले जात नाहीत तेव्हा त्या व्यापारास मुक्त व्यापार असे म्हणतात म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ब मुक्त ब हा पर्याय कारण आंतरराष्ट्रीय व्यापारावर जेव्हा कोणत्याही प्रकारचे निर्बंध नसतात किंवा कर नसतात तेव्हा त्या व्यापारास मुक्त व्यापार असे म्हणतात म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर योग्य पर्याय आहे ब मुक्त पुढचा प्रश्न घेऊया आपण रिकामी जागा सुरुवातीलाच रिकामी जागा दिली रिकामी जागा म्हणजे एका देशाच्या चलनाची दुसऱ्या देशाच्या चलनात व्यक्त केलेली किंमत होय पहा प्रश्न नीट समजून घ्या पुन्हा एकदा वाचतो डॅश 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 म्हणजे रिकामी जागा म्हणजे एका देशाच्या चलनाची दुसऱ्या देशाच्या चलनात व्यक्त केलेली किंमत होय तर या ठिकाणी एक व्याख्या दिलेली आहे तर ती कशाची व्याख्या आहे हे आपल्याला ओळखायचं तर पर्याय पर्याय दिलेले आहेत चार त्यापैकी पहिला पर्याय आहे अ विनिमय दर ब व्यापार शर्ती क कोटा ड प्रशुल्क तर ही कशाची व्याख्या आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे तुम्हाला लक्षात आलंच असेल आता की रिकामी जागा म्हणजे एका देशाच्या चलनाची दुसऱ्या देशाच्या चलनात व्यक्त केलेली किंमत होय तर अ अपर्याय हे विनिमय दर ब पर्याय व्यापार व्यापारशर्ती क पर्याय कोटा ड पर्याय प्रशुल्क काय म्हणतात रिकामी जागा यामध्ये कोणता पर्याय बसू शकते प्रशुल्क बसू शकते का पहा प्रशुल्क म्हणजे एका देशाच्या चलनाची दुसऱ्या देशाच्या चलनात व्यक्त केलेली किंमत होय तर प्रशुल्क नाही ड पर्याय अयोग्य आहे कोटा कोटा म्हणजे एका देशाच्या चलनाची दुसऱ्या देशाच्या चलनात व्यक्त केलेली किंमत होय हे सुद्धा पर्याय बरोबर नाही म्हणून क पर्याय कोटा सुद्धा अयोग्य आहे ब पर्याय पाहूया व्यापार शर्ती म्हणजे एका देशाच्या चलनाची दुसऱ्या देशाच्या चलनात व्यक्त केलेली किंमत के होय नाही व्यापार शर्ती सुद्धा नाही मग राहिला पर्याय अ विनिमय दर तर आपण विनिमय दराची व्याख्या पाहिली होती की विनिमय दर म्हणजे एका देशाच्या चलनाची दुसऱ्या देशाच्या चलनात व्यक्त केलेली किंमत के होय म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर किंवा योग्य पर्याय आहे अ विनिमय दर कारण विनिमय दराची ही व्याख्याच आहे की विनिमय दर म्हणजे एका देशाच्या चरणाची दुसऱ्या देशाच्या चरणात व्यक्त केलेली किंमत होय म्हणून योग्य पर्याय आहे अ विनिमय दर तर विद्यार्थी मित्र हो या ठिकाणी आपण थांबूया आणि उर्वरित आणखी काही बहुपर्यायी प्रश्न आपण पुढच्या भागात अभ्यासूया